पिछले कई दिनों से गोंदिया भंडारा लोकसभा सीट को लेकर महायुति में घमासान देखने को मिल रहा है। परिणय फुके के इस बयान के बाद गोंदिया भंडारा लोकसभा बीजेपी के पास होनी चाहिए। इस लोकसभा को लेकर बीजेपी और एनसीपी के बीच खींचतान शुरू हो गई है। इस बहस में बीजेपी के वर्तमान सांसद सुनील मेंटे, आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित, बीजेपी नेता परिणय फुके कूद पड़े हैं और उन्होंने मांग की है कि हम पिछले 25 सालों से इस सीट पर चुने जा रहे हैं और यह सीट हमारे पास होनी चाहिए। एनसीपी नेता प्रफुल्ल पटेल ने आज गोंदिया में प्रेस कॉन्फ्रेंस कर कहा कि महायुति के अहम नेताओं की बैठक के बाद ही साफ हो पाएगा कि यह सीट किसके पास जाएगी। प्रफुल्ल पटेल ने यह भी कहा कि मुझे लड़ना होगा। राष्ट्रवादीचा मत फार एकदम स्पष्ट आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। मराठा समाजाच्या मागासपणाचा सिद्ध करण्यासाठी आयोग जे नेमला गेला आहे त्याचा आजही उल्लेख शिंदे समितीचा झाला, तेही पूर्ण काम त्याचं झालं पाहिजे। कारण आजच्या निर्णयामुळे कुणबीचे सर्टिफिकेट असलेले नोंद असलेलेच लोकांना मिळणार आहे, बाकीचे कोणी जे नसेल ते त्यांनाही मिळायला पाहिजे। ते सगळं आमच्या पक्षाची ही अधिकृत भूमिका आहे आणि इतरांना पण काही नुकसान न झालं पाहिजे ह्याच्याही न खबरदारी घेतली पाहिजे। छगन भुजबळांची भूमिका मराठाला देऊ नये असं नाही आहे, त्यांनी कुठेही असा त्याचा विरोध केलेला नाही। आणि जर खरोखर कोणाच्या कुणबीचे प्रमाणपत्र असेल आणि मागच्या काळात राहून गेले असेल तर त्याला विरोध करण्याचं काही कारण नाही आहे। आणि तेच आजची भूमिका सरकारची आहे, आमची पण आहे। आणि छगन भुजबळ साहेबांनी कुठेही असा काही विरोधाभास काही केलेला नाही आहे। आणि काही गोष्ट काय असेल तर नक्कीच बसून चर्चा करून योग्य रीतीनं सगळ्या गोष्टीचा मार्ग निघू शकते। आणि त्याच पद्धतीनं महाराष्ट्र सरकारने आज एकनाथ शिंदे साहेब असो, त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीसजी असो, अजितदादा असो, सगळ्यांनी मिळून एकनाथजींनी जे मार्ग काढलेला आहे आणि जे आज ज्याच्यावर सगळ्यांचं समाधान झालेलं आहे, दादांगे पाटलांनी त्यांच्या उपोषण मागे घेतला, सगळं म्हणजे खुशीच्या वातावरणामध्ये आज जे काही घडलं आहे वाशीमध्ये त्या गोष्टीशी त्या भूमिकेची आम्ही 100% सहमत आहोत। छगन भुजबळ समता परिषद के माध्यम से ओबीसी के लिए लड़ रहे हैं। उन्होंने मराठा समुदाय के संबंध में अपना पक्ष एक राष्ट्रवादी पार्टी के रूप में नहीं बल्कि एक समता परिषद के रूप में प्रस्तुत किया। मराठा आरक्षण का मामला सुलझने के बाद आज छगन भुजबळ ने मराठा समुदाय की आरक्षण का विरोध किया है। राष्ट्रवादी नेता प्रफुल्ल पटेल ने प्रेस कॉन्फ्रेंस में कहा कि छगन भुजबळ पिछले 30 साल से समता परिषद के जरिए संघर्ष करे हैं, इसलिए पटेल ने बयान दिया कि उनके द्वारा प्रस्तुत स्थिति राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की स्थिति नहीं है बल्कि समता परिषद की स्थिति है। इन्वेस्टर न्यूज के लिए गोंदिया से अभिषेक भटनागर की रिपोर्ट।